नमस्कार, न्यूज अँकरच्या कलारंजन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत आम्ही जरांगे या चित्रपटाच्या टीम सोबत. गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की डोळ्यासमोर एकाच नेत्याचं नाव येतं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच कोथरूड या ठिकाणी संपन्न झाला. मागील 100 वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतीवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रूपात पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक अनोखी संधी असणार आहे. सिनेमाच्या सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्षाचा इतिहास आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतो. मराठा आरक्षणाचे पहिले योद्धे अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर यांनी उत्तमरित्या साकारल्याचंही पाहायला मिळालंय. आम्ही जरांगे चित्रपटामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे असे अजय सर आपल्यासोबत आहेत, ज्यांना आपण अनेक सिनेमांमध्ये बघितले. ज्यांनी तानाजी मालुसरे असतील, वीरबाजी असतील, अशा अनेकांची भूमिका प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवलेली आहे. आज ते आम्ही जरांगे या चित्रपटामध्ये काम करतायत. सर, न्यूज अँकरमध्ये तुमचं स्वागत आहे. एक भूमिका तुम्ही साकारता, याच्या आधी तुम्ही अनेक ऐतिहासिक भूमिका साकारली, ही सुद्धा ऐतिहासिक भूमिका आहे त्यांची तुम्ही साकारता, या भूमिकेबद्दल काय सांगाल? हा विषय थोडासा वेगळा आहे. म्हणजे जरी सिनेमाचं नाव हे आम्ही जरांगे असं असलं तरीही फक्त त्या विषयाशी निगडीत हा सिनेमा नाही. डेफिनेटली त्या विषयाबद्दल भाष्य करतो चित्रपट, पण त्या आत्ता जे काही घडतं आहे त्याला एक पार्श्वभूमी काय होती आणि ती खूप खूप स्ट्रॉंग पार्श्वभूमी होती, जे आत्ता तू म्हणालास की इतिहास आहे, त्या इतिहासाबद्दल जास्त भाष्य करतो. म्हणजे एकदम मराठा आरक्षणाच्या वादाला तोंड नाही फुटलं, त्याला काहीतरी एक बॅकग्राऊंड होती. तर त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अण्णासाहेब पाटील, आणि आधी माथाडी कामगार स्वतः, त्यानंतर माथाडी कामगारांचे नेते, त्यानंतर आमदार झाले, आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा लढा याचे पहिले नेते म्हणजे अण्णासाहेब पाटील. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा शब्द जपण्यासाठी स्वतःचा प्राण दिला, हे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट आहे या सगळ्या चित्रपटामध्ये. आणि म्हणून जेव्हा योगेश मायाकडे हे पात्र घेऊन आला तेव्हा मी ताबडतोब त्याला हो म्हटलं की इतकं थोर बलिदान देणारा माणूस असेल. आणि मला असं वाटतं की या चित्रपटासाठी ती भूमिका बघून त्यांचे चिरंजीव माननीय नरेंद्रजी पाटील यांनी मला फोन करून सांगितलं की फार सुंदर भूमिका तुम्ही उभी केलेली आहेत आणि आज ते कदाचित येणारही आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण की मला असं वाटतं की कोणाला तरी ती भूमिका आपलीशी वाटावी याच्यासाठी जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं नाव नरेंद्रजी पाटील असेल. तर मी त्यांची वाट बघतो आणि मला असं वाटतं की हा चित्रपट सगळ्यांनी बघावा. म्हणजे बेसिकली आपण आत्ता जे काय चाललंय त्याची पार्श्वभूमी काय होती, इतिहास काय होता हे जाणून घेण्यास मदत होते. सर, कुठलीही भूमिका ऐतिहासिक करत असताना खूप अभ्यास करावा लागतो कारण आपण इतिहास सर्वांसमोर ठेवत असतो. तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा ऐतिहासिक भूमिका केलेली आहे, ही सुद्धा ऐतिहासिक भूमिका आहे. कसं प्रिपरेशन होतं, कसं अभ्यास होतं आणि कसं काम करण्याचा एक्सपिरियन्स? मी आत्ता म्हटलं तसं की त्यांचं बेसिकली एक विशिष्ट प्रकारची देहबोली, देहयष्टी होती. मिशा पण तुम्ही पोस्टरवर बघितलं असेल तर थोड्या वेगळ्या आहेत. तर त्या पहिल्या एक म्हणजे व्हिज्युअल प्रेझेंटेशन मी म्हणतो ते पहिलं व्हिज्युअली करेक्ट दिसणं हे सगळ्यात महत्त्वाचं. ते झाल्यानंतर मग आम्ही सीन्स आणि डायलॉग्सकडे गेलो. फार चांगले सीन्स लिहिलेले आहेत सुरेश पंडितनी आणि मला असं वाटलं की त्यांचा फोटो बघून त्यांच्याबद्दल जेवढी मिळेल तेवढी माहिती मी घेतली. त्यामुळे मला हे जे पूर्ण कॅरेक्टर ग्राफ आहे या चित्रपटामध्ये जेवढं दाखवलं आहे त्यांचं कार्य, ते सगळं साध्य करायला त्या अभ्यासाचा खूप उपयोग आहे. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगलीच भूमिका साकारलेली असणार. ट्रेलरमध्ये सुद्धा तसंच दिसत आहे, एक जबरदस्त भूमिका साकारलेली आहे. तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, तुम्ही मराठीमध्ये पण आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुंजामध्ये देखील तुम्ही खूप उत्तम प्रकारे काम केलं आहे. कसा आहे तो एकूणच अनुभव वेगवेगळ्या भाषेमध्ये पिक्चरमध्ये काम करणं? मला असं वाटतं की खूप मजा येते वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून काम करताना. तेलुगूमध्ये एक वेगळी मजा असते, हिंदीमध्ये एक वेगळी मजा असते, इवन चित्रपटाचे जॉनर्स आपण बघतो तर हॉरर करताना एक वेगळी मजा असते. आता मुंजा जर तुम्ही बघितलात तर तो टोटली वेगळा चित्रपट आहे कारण त्यात खूप कम्प्युटर ग्राफिक्सचा वापर आहे, त्यामुळे करताना तुम्हाला एक पूर्ण अंदाज असायला लागतो. मी पूर्ण मार्क देईन माझ्या दिग्दर्शकाला आदित्य सरपोतदारला की त्याला पूर्ण व्हिज्युअलायझेशन होतं की आपण काय दाखवतो आणि आपण हे कसं दिसणार आहे पडद्यावर.
आणि ज्यांनी VFX केले ती सगळी टीम, दे आर नॉट फ्रॉम इंडिया, पण त्यांनी अप्रतिम काम केलं VFX, आणि मला असं वाटतं म्हणूनच 25 दिवसात मुंजा कुड क्रॉस अ वॉपिंग फिगर ऑफ 118 crore. नक्की सर, तुम्हाला देखील या पिक्चरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे. अण्णासाहेब जावळे पाटील यांना क्रांती सूर्य म्हणतात, त्यामुळे त्यांची भूमिका साकारणं मी माझं भाग्य समजतो असं मत प्रसाद ओक यांनी व्यक्त केलं. माझ्या वाटेला आणली त्याच्या तोंडून आणि अनेक व्हिडिओ मधून आर्टिकल्स मधून जेव्हा अण्णासाहेब जावळे पाटलांबद्दल वाचत गेलो पाहत गेलो तेव्हा भारावून गेलो, प्रचंड भारावून गेलो. काहीतरी जादू होती माणसामध्ये 100%. आणि मला ही जी आरोळी आहे, एक मराठा लाख मराठा, ह्याच्यात ज्याच्यात जी ताकद आहे, ह्याच्यात जी ठेणगी आहे, ती ठेणगी मला फार खुणवते. मलाही असं वाटतं की मी अशी आरोळी निर्माण करावी की एक कलाकार 10 लाख प्रेक्षक. मला असा प्रत्येक माणूस आवडतो जो त्याच्या माणसांसाठी लढलाय, ज्यांनी त्याच्या माणसांसाठी, त्याच्या समाजासाठी, त्याच्या तालुक्यासाठी, त्याच्या जिल्ह्यासाठी आणि पर्यायाने त्याच्या देशासाठी रक्त सांडलंय. असा प्रत्येक माणूस हा महत्वाचा आहे आपल्यासाठी, आपल्याला इतिहास कळावा म्हणून. आणि त्यांना क्रांतीसूर्य म्हटलं गेलं असे अण्णासाहेब जावळे पाटील, त्यांची भूमिका करताना आणि ज्या पद्धतीने सुरेशने डायलॉग लिहिलेत किंवा ज्या पद्धतीने योगेशनी त्याचं टेकिंग केलंय, क्षणोक्षणी वाक्याला माझ्याच अंगावर शहार येतो. त्यामुळे तुमचं आता काय होईल ते आता चित्रपट बघताना तुम्हाला कळेलच. पण पुन्हा एकदा ही भूमिका माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी योगेशचे मनपूर्वक आभार मानतो. आणि अण्णासाहेब जावळे पाटील हा फार मोठा माणूस आहे आणि मी फार छोटा कलाकार आहे, त्यामुळे अण्णासाहेब जावळे पाटलांबरोबर तुम्ही जितक्या मोठ्या मनाने प्रेम करता तितक्याच मोठ्या मनाने या छोट्या कलाकाराला त्यांच्या रूपात तुम्ही स्वीकाराल अशी आशा व्यक्त करतो. आम्ही जरांगे सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत. ते आपलं मत व्यक्त करताना असं म्हणतात की दररोज TV वर दिसणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण त्यांना मानणारा समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. छोटीशी झालेली चूक देखील खूप नुकसान करून जाऊ शकते, त्यामुळे फार अभ्यास करून मी ही भूमिका साकारली आहे. आम्ही जरांगे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि ह्याच चित्रपटामध्ये ज्यांनी जरांगे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे असे मकरंद देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम न्यूज अँकटमध्ये तुमचं स्वागत आहे. एक आगळीवेगळी भूमिका असं मी म्हणणार नाही, कारण ही दररोज महाराष्ट्राच्या भेटीला येणारी भूमिका आहे वास्तवामध्ये, की मनोज जरांगे पाटील दररोज प्रेक्षकांच्या भेटीला किंवा लोकांच्या भेटीला त्यांची मतं घेऊन येत असतात, त्यांची भूमिका तुम्ही साकारताय. एक जिवंत भूमिका साकारणं किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी आणि भूमिका कशी साकार? खूप चॅलेंजिंग, म्हणजे कारण त्यांचे चाहते किंवा त्यांचे आपण म्हणू शकतो ज्या आरक्षणासाठी सगळे आता झटत आहेत, सगळे एक झालेले आहेत, तर तुम्ही जराही काही चुकीचं केलं तरीसुद्धा त्या सगळ्यांचा अपमान होणार आहे. त्यामुळे अपमान होऊ नये आणि आपण जर त्यांच्या सत्यासाठी म्हणून आपण त्याचा भाग होणार असू तर कलाकार म्हणून जितकं ते कॅरेक्टर त्याचा प्रामाणिकपणा करता येईल तेवढा करायचा प्रयत्न केला आणि आपण भास निर्माण करू शकतो, कारण का ते आत्ता आहेत, म्हणजे आत्ता पिक्चर येणार आहे आणि त्याबरोबर लोक त्यांच्या फोनवर त्यांचं आत्ता आज काय बोललेत जरांगे असंही बघणार आहेत, त्यामुळे ते अतिशय खूपच कट टू कट अगदी, त्यामुळे जबाबदारी जास्त. पण मी एवढंच का माहीत नाही, माझ्या मनातनं जेव्हा मला डायरेक्टरनी योगेशनी फोन केला तेव्हापासून माझ्या मनात जराही शंका नाही की आपण हे नाही आहोत. आणि त्या परभणीत आम्ही त्या जिल्ह्यात तिथेच शूटिंग केलं सगळं, त्यामुळे तिथली लोकं जेव्हा मला येऊन भेटायला लागली किंवा माझ्या पाया पडायला लागली तेव्हा लक्षात आलं की काहीतरी आपण बरोबर करतो. एक जीवंत भूमिका साकारत असताना वेगवेगळ्या काल्पनिक भूमिका, ऐतिहासिक भूमिका आपण साकारतच असतो, एक जीवंत भूमिका साकारत असताना तुम्हाला काय अनुभव आलाय, काय वेगळे पण जाणवलंय आणि कशी याची तयारी तुम्ही?
तयारी तर त्यांचे खूप व्हिडिओज बघत होतो आणि मला तर वाटते की आपल्याला एखादी व्यक्ती आवडायला लागते ना तेव्हा काय गंमत घडत असते. तर तसं ते झालंय की मी त्यांना आधी फॉलो करत होतो आणि मग नंतर त्यांची भूमिका ऑफर झाली. तर त्यामुळे आधी ऑलरेडी तयारी झालेली असते असं वाटतं आणि त्याच्यानंतर फक्त लुक काय असेल, मग ते दाढी काढावी लागली, केस कापावे लागले, मग त्याच्यासाठी बरोबर तो बीट, म्हणजे ते सगळं लुक आणि त्याच्यानंतर त्यांचे हातवारे, त्यांचं बोलण्याची पद्धत, त्यांना राग कधी येतो किंवा ते किती साधारण आहे, तो साधारणपणा आणणं सगळं त्याच्यातच, त्यांच्या साधेपणातच साधारणता आहे. तर ती टिकवून धरायची होती, ती पकडायची होती. मला वाटते ते करताना सगळ्यात जास्त, नाहीतर भाषणं द्यायची ती तर देऊ शकतो पण साधेपणात आणणं ते मुश्किल होतं. पण मला माझ्या डायरेक्टरची, रायटर सुरेशची यांची खूप मदत झाली. प्रेक्षकांना काय आवाहन कराल हा चित्रपट पाहण्यासाठी? मला वाटते गोष्ट आहे, एखाद्या आज जे आहेत तुमच्या समोर दिसत आहेत त्यांची गोष्ट तर तुम्हाला कळेल, त्या आरक्षणाने लढायची गोष्ट तर कळेल, ती गोष्ट तर पहा. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि पिक्चरसाठी खूप सारे शुभेच्छा. तर या सिनेमाची सुरुवात ज्या दृश्यापासून होते आणि संपूर्ण सिनेमा ज्या गोष्टीवरून फिरत असतो, अशा आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा शेतकरी कुटुंबाची भूमिका विजय निकम आणि चिन्मय संत यांनी उत्तमरित्या साकारल्याचं चित्रपटात पाहायला मिळते. साकारत असलेली भूमिका वास्तवाने आमच्या नशिबात घडल्यामुळे आम्हाला या भूमिका आपल्याशा वाटल्या, असं मत विजय निकम आणि चिन्मय सावंत यांनी व्यक्त केलंय. आम्ही जरांगे ह्या चित्रपटामध्ये कलाकार आपल्या सोबत आहेत. या चित्रपटामध्ये ज्यांनी जरांगे पाटील यांच्या पत्नीचं काम केलं आहे अशा कलाकार आपल्या, मॅडम तुमचं न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे. एक भूमिका चॅलेंजिंग भूमिका आहे कारण त्यांच्या पत्नीबद्दल फार काही मिळायला माहीत नाही, ती साकारताना काय चॅलेंज तुमच्या समोर होतं, कशी तयारी? खरं म्हणजे खूप कठीण होती ही गोष्ट कारण त्यांचे काही म्हणजे व्हिडिओज पण खूप कमी आहेत सोशल मीडियावर आणि त्यातला एक व्हिडिओ जो आहे त्यांचा जो गुगलवरती आहे, यूट्यूबवर आहे आणि त्यातनं त्यांचा जो साधेपणा आहे तो मला बघायला मिळाला आणि त्यातनं मी थोडाफार प्रयत्न केला की त्यांचा जो म्हणजे एक म्हणतो ना आपण एक साधी महिला नेहमी त्यांच्या डोक्यावरती पदर असायचा, बोलताना पण अगदी साध्या पद्धतीनं बोलायच्या. जेव्हा मनोज सरंगे पाटील साहेब विपोषणाला बसले होते तर त्यावेळेस त्यांचा एक व्हिडिओ आलेला होता, त्यातनं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. खूप कठीण होतं, खूप अवघड होतं माझ्यासाठी पण तरीसुद्धा मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी खूप चांगला प्रयत्न केला. पण आता प्रेक्षक ठरवतील की त्यांना माझी ही भूमिका कशी वाटली. आणि जेव्हा मला योगेश सरांचा पहिल्यांदा फोन आला तर माझ्यासाठी ती गोष्ट सर म्हणजे शॉकिंग होती. मला असं वाटतं की म्हणजे मी कसं काय करू शकते हे, पण एक एक आत्मविश्वास होता की नाही आपण ही गोष्ट करू शकतो. ॲज अन आर्टिस्ट म्हणून त्या भूमिकेला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कितीतरी कामं केलेली आहेत आणि त्यामुळे ती कामं बघून तुमच्या अभिनयावर पूर्ण विश्वास टाकून तुम्हाला योगेश नक्कीच बोलू. आणि मुद्दा काय की आपल्याकडे काय होतं की ना शहरी स्त्रिया यांचे गुण किंवा जे काही टॅलेंट असेल ते समोर येतं, ग्रामीण भागातल्या स्त्रियांना ते कुणाच्या समोर यावं, आम्हाला कोणीतरी मान द्यावा आणि टाळ्या वाजवाव्या असं काही नसताना त्यांचा त्याग दहापट जास्त असतो. त्यांच्याकडे इंटेलिजन्स आणि अर्धी वाईजनेस म्हणतात ना, अर्धी वाईजनेस मूळचा मातीतला शहाणपणा हा कितीतरी पटीने जास्त असतो आणि ही गोष्ट या शहरातल्या सगळ्या समाजाला कळली पाहिजे आणि ती कळायचं पूर्ण काम त्यांनी केलेलं आहे. बघितलं की त्या घरासाठी आपल्या पतीसाठी काय काय करू शकते एक स्त्री हे जर बघायचं असेल आणि कुटुंबाचा एकमेव आधार ठरू शकते ती स्त्री बघायचं असेल त्यांचं रोल बघा. नक्की जसं की विजय सरांनी सांगितलेलं आहे की स्त्री काय करू शकते, कसं घर सांभाळू शकते, कसा पाठिंबा देऊ शकते यासाठी ही भूमिका नक्की बघा. विजय सरांना प्रश्न आहे की विजय सरांना आजपर्यंत आपण अनेक नायक खलनायक विनोदी भूमिका ह्या संपूर्ण भूमिकेतून पाहिलेलं आहे, ह्या चित्रपटामध्ये तुमची भूमिका काय असणार आहे आणि ती भूमिका साकारताना काय अनुभव आला? या चित्रपटातली मी भूमिका केली तर अनुभव सुदैवाने मी ही भूमिका जगायच्या आधीच घेतला होता संपूर्णपणे. हे मी माझ्या मोठ्या काकांना समोर ठेवून बघितलं, मी माझ्या मधल्या काकांना समोर ठेवून बघितलं, मी माझ्या वडिलांना समोर ठेवून बघितलं आणि आपसूक मला ही भूमिका जाणवली.
याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की आपल्याकडे जातीपातीच्या परिप्रेक्ष्यातून एखाद्या व्यक्तीकडे बघणं हा प्रकार कमी होऊन आपल्याला जरांगे पाटील आणि या सगळ्या मंडळींना फक्त जातविरहित फक्त माणूस म्हणून बघायला शिकवेल असा हा सिनेमा आहे. आणि माणूस म्हणून आपण एकमेकांकडे बघितलं आणि ह्या सगळ्या भिंती आरपार भेदून जर जगलो तर संपूर्ण कितीतरी सुखात आणि समृद्धीत राहील ही शिकवण किंवा हा संदेश हा सिनेमा देतो. म्हणून हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. आत्ताच्या वेगवेगळ्या बुद्धिभेदांच्या जमान्यात समाज माध्यमातून बुद्धिभेद केला जातोय. काही फार कमी माणसं असतात पण ते बुद्धिभेद न व्हावा आणि खरी परिस्थिती कळावी म्हणून असे चित्रपट गरजेचे आहेत असं मला वाटतं. तुम्ही कोणती भूमिका साकारते तुमच्या भूमिकेबद्दल? मी याच्यामध्ये तात्यांची भूमिका केली म्हणजे त्यांचं नाव कदम म्हणून गृहस्थ आहेत तात्या कदम आणि माझा प्राणप्रिय असा मुलगा ह्या सगळ्या संघर्षातून जाताना बापाच्या काळजाला काय घरं पडत असतील त्या काळजीची काय वाट लागत असते एका कुटुंब कसं उद्ध्वस्त होत असेल याची जाणीव ही प्रेक्षकांना होणं गरजेचं आहे. आणि चिन्मयने अतिशय उत्तम भूमिका केली त्याच्यामध्ये. आणि माझा मुलगा म्हणून आता मी बाप म्हणून शकतो की काय मला शंका यायला लागली. इतकं सुंदर काम केलं आणि मूळ म्हणजे आमचा विषय पोहोचव आम्ही सगळ्यांनी. आपल्यासोबत चिन्मयने तू मगाशी सांगताना सांगितलंस की चित्रपटाची सुरुवात तुझ्यापासून होती आणि तू तुझ्या रिअल लाईफमध्ये तो अनुभव अनुभवलायस आणि तो ह्या चित्रपटामध्ये आहे काय सांगेल? ते जसं मी मगाशी म्हणालो की आरक्षणामुळे ॲडमिशन्स न मिळणं हे काही नवीन नाही, हे सगळ्यांनीच अनुभवलं. मी माझ्या आयुष्यातही अनुभवलं. जसं सर म्हणाले की बापाची जी व्यथा आहे त्याच्या मागे, तर ती व्यथा का होते मुळात हा तो प्रश्न आहे की ॲडमिशन आरक्षणामुळे होत नाही, मग आता मॅनेजमेंट कोट्यातनं पैसे भरून ॲडमिशन घेणार आणि पैसे भरून ॲडमिशन घेण्यासाठी त्या बापाची जी तळमळ आहे की आता शेतकऱ्याचा मुलगा एवढे पैसे आणायचे कुठे, त्यामुळे आलेलं या मुलाला आलेलं गिल्ट की अरे मी एवढे मार्क मिळून सुद्धा की वडिलांना हा की एवढे मार्क मिळून सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घरच्यांना काही त्रास होऊ नये यासाठी म्हणून अभ्यास केला, एवढे कष्ट केले आणि एवढं करून सुद्धा परत ऍडमिशन मॅनेजमेंट कुठं घ्यायचे आणि जे बापाने सगळं कमवलंय इतके वर्ष कष्ट करून ते सगळं त्याला त्यात घालवायला लागतं, ह्याचं एक गिल्ट घेऊन आणि ह्याचा एक राग घेऊन तो त्याच्या सरांकडे जातो की सर हे काय प्रकरण आहे, हे आरक्षणाचं नक्की काय गणित आहे मला समजवा, की मी एवढा रात्रंदिवस अभ्यास करून सुद्धा सगळ्या घरच्यांचा विचार करून सगळं करून सुद्धा पण मला ऍडमिशन मिळत नाही, तर हे काय प्रकरण. तर इथनं खरं तर सिनेमा सुरू होतो आणि जे सुबोध सरांनी जे काम केलंय जे माझे भोसले सर म्हणून असतात ते तो आरक्षणाचा इतिहास मला सगळं समजून सांगतात आणि त्या आरक्षणाच्या इतिहासात आपल्याला अजय सर, प्रसाद सर आणि मकरंद सर यांच्या भूमिका आणि तो सगळा इतिहास दिसतो. आणि मला तीच ही भूमिका स्वीकारण्यामागे मला हा सगळ्यात मोठा एक त्याच्यामागे मोटिव्ह मला पर्सनली यासाठी हाच वाटला की जसं मी मगाशी म्हणालो की आजकाल यूथला पेशन्स कमी झाला आहे, 30 सेकंदात सगळ्या बातम्या त्यांना हव्यात आणि त्यानुसार स्वतःची मतं बनवून त्याप्रमाणे ते आजकाल वागतात. त्याच्यामागची खरी बाजू काय आहे किंवा त्याच्यामागे दोन बाजू असतील त्या कुठल्या, त्याचा इतिहास काय हे जाणून घेऊन जर का आपण त्याप्रमाणे वागलो काम केलं तर ते काम त्या पॉईंटवर खरं ठरेल किंवा बरोबर असेल असं मला वाटतं. त्यामुळे इतिहास जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जो इतिहास मलाही माहिती नव्हता जो यातनं मला कळाला तोच आता आम्ही सगळ्यांनी, योगेश सरांची टीम असेल, सुरेश असेल, ज्यांनी उत्तम सिनेमा लिहिला आहे, गाणी लिहिले, तर आमच्या टीमनी पूर्ण संघर्ष करून हा सिनेमा लोकांसमोर मांडला. तो इतिहास जाणून घेण्यासाठी आवर्जून सगळ्या प्रेक्षकांनी, म्हणजे वयोगट मी सांगत नाही, सगळ्या प्रेक्षकांनी सिनेमा थिएटरमध्ये बघायलाच पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच जसं की चिन्मयने सांगितलेलं आहे की इतिहास जाणून घेण्यासाठी हा पिक्चर नक्की बघा. तर नक्कीच 5 तारखेला सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा पिक्चर नक्की. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंडगे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे देखील महत्वाची भूमिका साकारतायत. अशा विविध दिग्गजांनी साकारलेला आणि मराठ्यांचा इतिहास सर्वांसमोर आणणारा आम्ही जरांगे सिनेमा चित्रपटगृहात नक्की पहा. आता वेळ झाली इथेच थांबायची, पुन्हा भेटूयात. धन्यवाद.